नमस्कार. नॅशनल सायन्स डे 2024 सेलिब्रेशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण हिव ताप आणि त्याची लस यावरती चर्चा करणार आहोत. मी भाग्यश्री देशमुख आयसर पुणे येथे PhD स्टुडंट आहे आणि आजचा टॉक हे माझ्या PhD प्रोजेक्टचा एक छोटासा भाग आहे. सो मानवाला कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग कसा होतो? आपल्या आजूबाजूला अनेक बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस म्हणजेच जीवाणू किंवा विषाणू यांचा समावेश असतो जे पाण्यामार्फत हवेमार्फत किंवा खाद्यामार्फत आपल्या शरीरामध्ये जातात. आता प्रत्येक बॅक्टेरिया किंवा व्हायरसने आपल्याला रोग होत नाही, पण असे काही स्पेसिफिक आहेत जे आपल्या शरीरात गेल्यावरती आपल्याला आजार होऊ शकतो. एका निरोगी शरीराकडे इम्युन सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती असते. म्हणजेच एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपली इम्युन सिस्टम ही ॲक्टिवेट होते आणि आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या ज्या पेशी आहेत ते या बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करू शकतात, म्हणजेच ओळखू शकतात आणि नष्ट करतात. नष्ट केल्यावरती या पॅथोजेन्सची किंवा या पॅरासाइट्सची आपल्याकडे एक मेमरी राहते, ज्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा हा रोग परत आपल्या शरीरात येतो तेव्हा त्याला अजून लवकर मारण्यात येते. मग आपल्या इम्युन सिस्टीमकडे या दोन सुपर पॉवर आहेत. एक म्हणजे रेकग्निशन, ओळख करणे की हा आपल्या शरीरामध्ये आलेला एक फॉरेन पार्टिकल आहे, त्याला नष्ट करणे आणि त्याची मेमरी ठेवणे. याच दोन सुपर पॉवर्सवरती आपण वॅक्सिन्स किंवा लस बनवतो. कुठल्याही वॅक्सिन फॉर्म्युलेशनमध्ये हे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस अटिन्युएटेड फॉर्ममध्ये वापरले जातात. म्हणजेच जेव्हा हे आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट केले जातात तेव्हा आपल्याला रोग तर होत नाही, पण आपली इम्युन सिस्टीम त्यांना ओळखते, देर इज रेकग्निशन, आणि त्यांना नष्ट करते आणि त्याची मेमरी ठेवते. म्हणजेच जेव्हा नैसर्गिकरित्या हा पॅथोजन आपल्या शरीरात येतो तेव्हा आपली इम्युन सिस्टीम पहिल्यापासूनच तयार असते. आता 1796 जेव्हा पहिली लस बनवली गेली होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण वॅक्सिनेशन फील्डमध्ये बरेच प्रगती केलेली आहे. भारताच्या लसीकरण धोरणामध्ये अनेक अशा वॅक्सिन्सचा समावेश आहे जी आपण लहान मुलांना 5 ते 6 वर्षापर्यंत देतो. यामध्ये टेटेनस, BCG, हेपेटायटिस बी, रोटा व्हायरस किंवा मीजल्स अशा अनेक जीवघेण्या आजारांचा समावेश आहे आणि या वॅक्सिन्समुळे आपण अनेक जीव वाचवलेले आहेत. कोविडच्या दरम्यान पण या पॅन्डेमिकमध्ये भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोविड लसीकरणाचं धोरण आखलं होतं, ज्याच्यामध्ये अनेक लोकांना कोविडचे वॅक्सिन डोसेस दिले गेले होते, ज्यामुळे आपण हा पॅन्डेमिक खूप लवकर कंट्रोलमध्ये आणला होता. असाच एक आजार आहे मलेरिया, जो सध्या एक जागतिक समस्या बनलेला आहे. तुम्ही बघू शकता की जगामध्ये दक्षिण आफ्रिका, दक्षिण पूर्व एशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये या रोगाची सगळ्यात जास्त लागण होते आणि 2021 साली 625,000 लोकांचा मृत्यू मलेरियामुळे झाला. मलेरिया हा आजार एका परजीवी प्रोटोझोवा प्लाझ्मोडियम नावाच्या पॅरासाइटमुळे होतो आणि प्लाझ्मोडियमच्या अनेक प्रजाती आहेत, पण यातील 5 प्रजाती ह्या मानवाला मलेरियाची लागण करू शकतात. हा पॅरासाइट किंवा परजीवी हा माणसांमध्ये एका संसर्गजन्य डासाच्या चावण्यामुळे होतो. आता तुम्ही तुमच्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये अशा अनेक लाईफ सायकलच्या डायग्राम्स बघितल्या असतील ज्या एखाद्या जंतूची किंवा एखाद्या पॅरासाइटची लाईफ सायकल डिस्क्राईब करते. इथे पण मी प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमची लाईफ सायकल तुम्हाला सांगत आहे. एका संसर्गजन्य मॉस्किटो म्हणजेच डासाने हा आपल्या शरीरात येतो. मलेरिया हा नेहमी अनॉफिलस मॉस्किटोने पसरतो, एका मादी डासामुळे पसरतो. ही मादी चावताना किंवा चावून आपलं रक्त घेताना पॅरासाइट्स या आपल्या शरीरामध्ये सोडते आणि आपल्या त्वचेमध्ये स्पोरोझॉइड फॉर्ममध्ये म्हणजेच या बनाना शेप्ड फॉर्ममध्ये हे पॅरासाइट आतमध्ये येतात. आपल्या त्वचेखालून ते आपल्या रक्तभिसरणामध्ये उतरतात आणि तिथून आपल्या लिव्हरमध्ये जातात. या लिव्हर स्टेजमध्ये आपल्या लिव्हरच्या पेशींमध्ये बऱ्याच काळ हे पॅरासाइट आतमध्ये असतात, तिथे त्यांची डेव्हलपमेंट करतात आणि तिथून बाहेर निघून आपल्या रक्तभिसरणामध्ये परत येतात. इथे आल्यानंतर मेरोझॉइड फॉर्ममध्ये हे आपल्या RBCs म्हणजेच रक्तपेशी रेड ब्लड सेल्समध्ये एंटर करतात. इथे एंटर केल्यानंतर या पॅरासाइटचा एकच ऑब्जेक्टिव्ह असतो, आपलं हिमोग्लोबिन आणि इतर खाद्य वापरून स्वतःची डेव्हलपमेंट करणं. नव या डेव्हलपमेंटचे 3 असे भाग आहेत ज्याला आपण रिंग, ट्रोफोझाइट आणि शायझन असे स्टेजेस म्हणतो. आणि शायझन स्टेजपर्यंत हा पॅरासाइट 16 ते 32 नवीन पॅरासाइट बनवतो आणि आपली RBC फोडून बाहेर येतो. हे मेरोझॉइट परत आपल्या RBCsला इन्फेक्ट करतात आणि हे सायकल कंटिन्यू राहते. या सायकलमध्ये काही पॅरासाइट नर आणि मादी गॅमिटोसाइट बनवतात जे परत मॉस्किटोमध्ये जाऊन
नवीन माणसाला इन्फेक्ट करू शकतं. आता या ब्लड स्टेजमध्ये जेव्हा हे फोडून बाहेर येतात तेव्हा या भागात आपल्या इम्युन सिस्टमला त्यांची ओळख होते आणि तेव्हा आपल्याला ताप किंवा हाय फीवर येतो. प्रत्येक 48 तासांनी जी ही प्रक्रिया होते तेव्हाच आपल्या इम्युन सिस्टमला ह्याची ओळख होते आणि तेव्हा ताप येतो. सो सायक्लिक फीवर हे मलेरियाचं एक मुख्य सिम्पटम आहे ज्यांनी आपण मलेरिया आयडेंटिफाय करतो. आता मलेरियाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे अनेक धोरणं आहेत. पहिले म्हणजे कीटकनाशकांचा वापर करणं ज्याच्यामुळे डासांची संख्या आपण कमी करतो. हे फक्त मलेरियाच नाही तर डेंग्यू आणि अनेक अशा आजारांसाठी आजारांवरती उपयुक्त आहे. पण एकदा मलेरिया झाला तर त्याच्यावरती उपचार म्हणून सध्या आपल्याकडे आर्टिमिसिन नावाचं एक फ्रंटलाईन ड्रग आहे ज्याने आपण ब्लड स्टेज मलेरियाला सध्या कंट्रोल करतो. पण असे अनेक आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशियामधून रिपोर्ट्स येत आहेत जे आर्टिमिसिन रेझिस्टंट पॅरासाईट्स येत आहेत ज्याच्यामुळे आपण सध्या करत असलेला उपचारही काही वर्षांनी कदाचित उपयोगात येणार नाही. या आजारावरती लस पण आहे. WHO ने सध्या 2 लसी मान्य केलेल्या आहेत, RTSS आणि R21. या दोन्ही लसी पॅरासाईटला स्पोरोझॉइड स्टेजमध्ये टार्गेट करतात ज्यामुळे ते आपल्या लिव्हरपर्यंत पोहोचू शकत नाही. पण यातून एकही स्पोरोझॉइड जर का लिव्हर स्टेजपर्यंत पोहोचला तरी कम्प्लीट इन्फेक्शन परत माणसाला होऊ शकतं. या दोन्ही लसी सध्या आफ्रिकेमध्ये टेस्टिंग ह्यांचं चालू आहे. मग मलेरिया हा असा एवढा कॉम्प्लेक्स डिसीज आहे जो पहिले आपल्या लिव्हरमध्ये जातो, परत आपल्या ब्लडमध्ये जातो, तिथून परत मॉस्किटो याला पिक करतो. या सगळ्यांमध्ये, या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण या पॅरासाईटला टार्गेट करू शकतो. फर्स्ट म्हणजे पॅरासाईटला मॉस्किटोमध्येच टार्गेट करणे, डासामध्येच त्यांना पकडणे, ज्याला आपण ट्रान्समिशन ब्लॉकिंग वॅक्सिन म्हणतो, ज्यामुळे हा डास चावला तरीसुद्धा हे पॅरासाईट आपल्या बॉडीमध्ये आले नाही पाहिजेत. दुसरी स्टेज जिथे आपण टार्गेट करू शकतो ते म्हणजे प्री इरेथ्रोसायटिक स्टेज म्हणजेच लिव्हर स्टेज, जे RTSS आणि R21 वॅक्सिन जे आपण आता जस्ट ज्याच्याबद्दल बोललो या प्री इरेथ्रोसायटिक स्टेजेसमध्ये येतात. आता एसेक्शुअल ब्लड स्टेजमध्ये पण आपण वॅक्सिन बनवू शकतो, म्हणजेच जेव्हा आपले RBCs इन्फेक्ट होत आहेत तेव्हा आपण या पॅरासाईट्सला टार्गेट करू शकतो. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये पॅरासाईट पण तेवढीच केपेबिलिटी ठेवतो की खूप जास्त प्रोटीन्स किंवा प्रथिने बनवून हे त्याचं लाईफ सायकल ते कॅरी आउट करत आहेत, ज्यामुळे एका वॅक्सिननी कम्प्लीट एफिकसी आणणं किंवा कम्प्लीट पॅरासाईटचं रिडक्शन करणं हे पॉसिबल नाही आहे. मग ब्लड स्टेजमध्ये आपल्याला वॅक्सिनची का गरज आहे? पहिली गोष्ट तर हीच स्टेज सिम्प्टोमॅटिक आहे, जेव्हा आपल्याला ताप येतो, जेव्हा हे मेरोझाइट्स आपले RBC इन्फेक्ट करत असतात ज्यामुळे आपले रेड ब्लड सेल्स कमी होत जातात, अनिमिया होऊ शकतो. आणि अजून एक पेक्युलॅरिटी या स्टेजची अशी आहे की फॅल्सिपॅरम मलेरियामध्ये हा जो पॅरासाईट आहे तो एक स्पेसिफिक प्रोटीन किंवा प्रथिने बनवतो जो RBCच्या पृष्ठभागावरती म्हणजे सर्फेसवरती पाठवला जातो. हा प्रोटीन वरती गेल्यानंतर आपल्या ब्लड वेसल्सच्या सेल्सशी इंटरॅक्ट करतो. आता आपल्या ब्लड वेसल्समधनं आपले RBCs, आपलं ब्लड, आपलं आपण खाल्लेलं एनर्जी मॉलिक्युल्स हे सगळे पास होत असतात आणि जे वेगवेगळ्या अवयवांना पोहोचवले जातात. पण हे पॅरासाईट या RBCsला इथेच चिकटून ठेवतात ज्याच्यामुळे आपल्या इम्युन सिस्टीमला हे RBCs पकडले जात नाहीत आणि 48 तासाची ह्याची लाईफ सायकल आरामात हा पॅरासाईट कम्प्लीट करू शकतो. पण ह्या चिकटल्याने आपल्याला नुकसान असं होतं की ब्लड क्लॉट्स बनत जातात ज्याच्यामुळे रक्तभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो आणि ज्यामुळे आपल्याला अवयवांना डॅमेज होऊ शकतं. ऑर्गन डॅमेज हा मलेरियाचा एक खूप मोठा भाग आहे ज्याच्यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. मग इथे जे प्रोटीन्स एक्सप्रेस होतात ते अनेक आहेत, एका प्रोटीननी हा पॅरासाईट चिकटून बसत नाही. सो आपल्याला मल्टिपल प्रोटीन्स टार्गेट करायची गरज आहे. दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच मेरोझॉइड फॉर्ममध्ये पण हा पॅरासाईट अनेक असे प्रोटीन एक्सप्रेस करतो जे नवीन RBCमध्ये घुसण्यासाठी त्याला मदत करतात. आता या दोन्ही ठिकाणी जो मेजर प्रॉब्लेम आहे तो म्हणजे खूप जास्त प्रोटीन्स असणं आणि एवढ्या सगळ्यांना एकसाथ टार्गेट कसं करणं. सो याच्यासाठी आमच्या लॅबमध्ये आम्ही रिसर्च जी करत आहोत ते खूप साऱ्या प्रोटीन्सला म्हणजेच मल्टी प्रोटीन्सला एकसाथ टार्गेट करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवणे. सो हे जे प्रोटीन्स आहेत किंवा प्रथिने आहेत जे चिकटायला मदत करतात त्यातील कम्प्लीट प्रोटीन घेण्याऐवजी फक्त छोटे छोटे भाग जे आपल्या इम्युन सिस्टमला रेकग्नाइज करता येतील असे छोटे स्ट्रेचेस
आम्ही घेऊन त्यांना एकमेकांना स्टिक केलेलं आहे आणि स्टिच केल्यानंतर याचा एक कम्प्लीट प्रोटीन बनवला आहे ज्याला आम्ही कायमेरिक वॅक्सिन टार्गेट असं म्हणतो. आणि या कायमेरिक वॅक्सिन्सवरती सध्या आमच्या लॅबमध्ये रिसर्च चालू आहे. पण आता जी आपल्या ब्लड वेसल्समधली प्रक्रिया आहे ती जशीच्या तशी बनवण्यासाठी आम्ही एक डायनॅमिक सायटोअधेरेन्स ॲसे डेव्हलप केला. इंडिजिनस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत या ही आपली नॅशनल सायन्स डेची थीम आहे आणि याच्या अंडर हा प्रोटोकॉल हे दाखवतो की आपण ब्लड वेसल्स हे इन विट्रो किंवा एक्सपेरिमेंटल कंडिशनमध्ये कसे बनवू शकतो. याच्यासाठी आम्ही एंडोथिलियल सेल्स एका कॅपिलरीमध्ये सीड केले किंवा टाकले ज्याच्यामुळे एक ब्लड वेसल बनते आणि यातून इन्फेक्टेड आरबीसीजचं कल्चर पास केलं जे आपली आपल्या ब्लड वेसल्सचे हुबेहूब प्रक्रिया आपल्या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये दाखवू शकते. सो इथे तुम्ही बघू शकता की हे सारे एंडोथिलियल सेल्स आहेत जे आपली ब्लड वेसल्सचं नेटवर्क बनवत आहेत आणि याच्यावरनं इन्फेक्टेड आरबीसीज किंवा आपलं ब्लड पास होत आहे. मग जे आरबीसीज हेल्दी आहेत ज्यांच्यामध्ये पॅरासाइट नाही आहेत ते प्रवाहाबरोबर पुढे निघून जातात पण जे इन्फेक्टेड आरबीसी आहेत ते असे इथे चिकटून बसतात. ह्यांचं क्वांटिफिकेशन करून आपण हे बघू शकतो की किती सायटोअधेरन्स ही प्रोसेस किती पत होत आहे आणि कायमेरिक अँटीजन्स जेव्हा किंवा कायमेरिक अँटीबॉडीज ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ह्याच्यात हे सायटोअधेरन्स कमी होते की नाही हे बघू शकतो. सध्या प्लाझ्मोडियम एपिजेनेटिक्स लॅब आयसर पुणे येथे आम्ही प्लाझ्मोडियम बायोलॉजी जिनॉमिक्स आणि त्याच्या वॅक्सिन डेव्हलपमेंट ह्याच्यावरती काम करत आहे. विश यू ऑल व्हेरी हॅपी नॅशनल सायन्स डे.